जैन मित्रांनो मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण लाईव्ह सेशन घेऊ शकलो नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये मला थोडी अडचण येऊ शकते आपलं यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग घेण्यासाठी नाहीतर आपण प्रत्येक दिवशी सकाळी सव्वा नऊ ते बारा वाजेपर्यंत यूट्यूबवरती लाईव्ह येत असतो एक प्रकारे तो अभ्यास असतो आपला आणि आपण त्या ठिकाणी पण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो एक प्रकारे तो आपला क्लास असतो मी त्या लाईव्ह स्ट्रीमिंगवरती कोणाला म्हणत पण नसतो या स्टॉकला बाय करा तुम्ही सेल करा किंवा एखादा ऑप्शन बाय करा किंवा त्याला सेल करा या गोष्टी आपल्या त्या ठिकाणी चालत नसतात तिथे आपला अभ्यास चालतो फक्त आणि त्या अभ्यासासाठीच फक्त आपण लाईव्ह स्ट्रीमिंग घेत असतो पण येणाऱ्या दिवसांमध्ये मला काही कारण असतो जमणार नाही ठीक आहे ना नाहीतर कोणी म्हणेल की यांनी यूट्यूबवरती काम करणं सोडलं किंवा यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग घेणं सोडलं तर तसं काही होणार नाही मला जसा पण वेळ मिळेल तसं मी युट्यूबवरती लाईव्ह घेत जाईल समजलं तर आजच्या दिवशी निफ्टीचा जो फायनल क्लोज आलेला आहे तो आलेला आहे बावीस हजार दोनशे वरती बावीस हजार दोनशे बहात्तरवरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला बहुतेक जण म्हणणार की दोन देशांमध्ये आता या ठिकाणी युद्ध चालू झालेलं आहे तर आपलं मार्केट पूर्णपणे निगेटिव्ह होणार तर हा टेम्पररी इम्पॅक्ट असतो समजला ना काही वेळेला मार्केट निगेटिव्ह पण होऊ शकतं मार्केटसाठी एक ट्रिगर पाहिजे असतो फक्त आपलं मार्केट जसं वरतीच आहे आता तुम्हाला मार्केट कसं दिसतंय आपलं बुलिश गेल्या काही दिवसांपासून आपलं मार्केट है। पाई जे आहे बुलिश आहे पाहिजे तसं मोठं करेक्शन मार्केटमध्ये येत नाही आहे आणि युद्ध जे म्हटलं की त्याचं एक ट्रिगर मार्केटला मिळू शकतो इथे थोडं निगेटिव्ह पण होऊ शकतं आपण म्हणत नाही की होणार नाही होऊ शकतं आणि जे युद्ध चालू झाले होते त्याच्यामुळेच आज मार्केट आपल्याला गॅपडाऊन ओपन होताना दिसलं ठीक आहे मार्केटची ओपनिंगच आजच्या दिवशी इथे गॅपडाऊन ओपनिंग झालेली होती आणि प्रत्येकाला वाटलं की आता इथं मार्केट खालीच जाणार ते रिकवर होऊ शकत नाही पण नंतर मार्केटने रिकवर होण्याचा प्रयत्न पण केलेला होता जवळजवळ बावीस हजार चारशेच्या वरती मार्केट गेलेलं पण होतं पण मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग आली ठीक आहे ना मार्केट पुन्हा खाली आलेलं होतं त्याच्या अगोदरचं पण एक ट्रेडिंग सेशन झालं त्यामध्ये पण आपण बघितलं की मार्केटमध्ये सेलिंगच आलेली होती थोडं करेक्शन येणं अपेक्षित आहे आणि यायला पण पाहिजे मार्केट जेव्हा आपण वरती जाताना त्यामध्ये एक रनिंग करेक्शन यायलाच पाहिजे आणि रनिंग करेक्शन जे असताना दहा ते पंधरा टक्क्यांचं मार्केटमध्ये येत असतं कोणताही स्टॉक असू द्या किंवा इंडेक्स असू द्या दहा ते पंधरा टक्के करेक्शन त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे ते एक हेल्दी करेक्शन असतं काही काही करेक्शन असतात ते वीस टक्क्यांचे पण येत असतात इंडेक्समध्ये येत असतात यायला पाहिजे मग असे करेक्शन जे असतात ते आपल्यासाठी काय असते संधी असते ज्यांना कोणाला ई बाय करायचे असतील ते ई बाय करतात खूप सारे स्टॉक असतात चांगल्या कंपन्यांचे स्टॉक असतात ते आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळतात आणि त्या डिस्काउंटमध्ये एक लेवल बघून एक रिव्हर्सल बघून अशा स्टॉकमध्ये आपण खरेदी पण करू शकतो त्यांना बाय करू शकतो त्यामुळे मार्केट क्रॅश होणं हे बघा काही जणांचे पोर्टफोलिओ आपल्याला निगेटिव्ह दिसतील की मार्केट खाली जात आहे पोर्टफोलिओ निगेटिव्ह होणार तर तिथे घाबरायचं नसतं कारण की तुम्ही जी गुंतवणूक केलेली असते ती लाँग टर्मसाठी केलेली असते के तुमचा व्यू काय असतो की मार्केटमध्ये मला पाच दहा वर्ष टिकून राहायचं आहे पाच दहा वर्षांसाठी मी गुंतवणूक करतोय मग तिथे आपल्याला घाबरायची गरज नाही उरत आपण त्याला टॉपअप केलं पाहिजे म्हणजे चांगले स्टॉक जे असतात जर तुमचा एखादा स्टॉक निगेटिव्ह होतोय चांगली कंपनी आहे तिचे फंडामेंटल चांगले आहेत आणि ती जर तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळत असेल तर तुम्ही त्या स्टॉकमध्ये थोडी बाईंग केली पाहिजे पुन्हा डीपमध्ये आणि येणारे तीन चार वर्ष असे असतात ह्या तीन चार वर्षामध्ये तुम्हाला ते स्टॉक निगेटिव्ह दिसत नाही मागे पण प्रत्येक स्टॉकची हिस्ट्री बघा तुम्ही चार्टवरती जाऊन बघा ज्या पण चांगल्या कंपन्या आहेत त्यांनी रिटर्न बनवून दिलेच तिथे फक्त आपल्याला संयम ठेवावा लागतो जेव्हा मार्केट खाली येत असताना तिथे आपल्याला संयम ठेवावा लागतो नाहीतर काहीजण संयम ठेवत नाही मार्केटमध्ये मोठं करेक्शन यायला लागलं की ते काय करतात भीतीपोटी जो स्टॉक तुम्हाला जो स्टॉक तुम्हाला प्लसमध्ये दिसायचा तो निगेटिव्ह मध्ये गेल्यानंतर तुम्ही त्याला सेल करून टाकतात नंतर समजतं की त्या स्टॉकमध्ये रिव्हर्सल झाला आणि त्यानेच तीस ते चाळीस टक्क्यांचे रिटर्न देऊन टाकले तुम्ही काय करतात पॅनिक होऊन त्या स्टॉकमध्ये सेलिंग करून टाकतात तसं करायचं नसतं मार्केटमध्ये करेक्शन येत असतात येऊ द्या यायला पण पाहिजे तसंच मार्केटमध्ये तसंच मार्केटमध्ये रिव्हर्सल पण येत असतो मार्केट पुन्हा वरतीच जाणार आहे शेवटी ठीक आहे ना अजून काही मोठं करेक्शन मार्केटमध्ये आलेलं नाही आहे इथून तर दोन तीन हजार पॉईंटचे करेक्शन यायला पाहिजे ते येत नाही आहे कारण की मार्केटने जेव्हापासून बॉटम बनवला तेव्हापासून कंटिन्युअसली वरतीच जात आहे मार्केट कंटिन्युअसली रॅली देते तुम्हाला कोणत्या ठिकाणी मोठं करेक्शन दिसत आहे मी आता हा डेली टाईम फ्रेममध्ये निपटीचा चार्ट लावलेला आहे तुम्हाला दिसेल की मार्केटने ते एक बॉटम बनवला होता अठरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशीवरती अठरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशीपासून ते मार्केट आत्तापर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली वरतीच जाताना आहे एक ट्रेंडला पकडून जाताना दिसतंय त्यामध्ये मोठं करेक्शन नाही आहे मोठं करेक्शन केव्हा जेव्हा दोन तीन हजार पॉईंटचे करेक्शन होईल तेव्हाच आपण म्हणू शकतो की इंडेक्समध्ये मोठं करेक्शन होत आहे हे तर पाचशे सहाशे पॉईंटचे करेक्शन काहीच नाही मार्केटमध्ये मा समजलं ना म्हणजे मार्केटने जे सपोर्ट होते महत्त्वाचे हा एक सपोर्ट होता आ, बावीस हजार पाचशे चोवीसची लेवल म्हणजे आपण म्हणू शकतो की बावीस हजार पाचशे मार्केटसाठी एक सपोर्टचं काम करत होता ही लेवल पण मार्केटने ब्रेक करून टाकली मार्केटने थोडा रिव्हर्सल पण दिला होता बॉटमपासून मार्केटमध्ये चांगली बाईंग पण झालेली होती पण मार्केट पुन्हा या ठिकाणी शॉर्ट झालं आणि पुन्हा खाली आलं मार्केटने खालच्या लेवलवरती क्लोज दिलेला आहे आणि ही लेवल, ले। लेवल पण आपल्यासाठी एक सपोर्ट आहे हा एरिया जर बघितला ना हा एक सपोर्ट एरिया आहे इथेच मार्केटने क्लोज दिलेला आहे आता उद्या बघूया की मार्केट फ्लॅट ओपन होऊन कंटिन्युअसली खाली जात का किंवा ह्याच लेवलपासून रिव्हर्सल देत आहे का उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला समजेलच मग इथे जर इथून जर मार्केट खाली गेलं तर कुठपर्यंत जाऊ शकतो नंतरचा सपोर्ट जो आहे ना बावीस हजार एकशे वीसच्या आसपास हा एक सपोर्ट असणार आहे मार्केटसाठी आणि त्यानंतर मग एकवीस हजार आठशे पन्नासचे लेवल हा ले तर एक चांगला सपोर्ट आहे मार्केटसाठी एकवीस हजार आठशे पन्नास मागे पण बघा तुम्ही मागे पण बघा तुम्ही याच लेवलवरती प्राईजने सपोर्ट घेतलेला होता एक रिव्हर्सल ह्याच लेवलपासून दिलेला होता तुम्हाला लक्षात येईल हा एक झोन जो आहे हा एक एरिया जो आहे ना हा एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहे आपण याला म्हणू शकतो डिमांड झोन हा एक डिमांड झोन आहे हा एक डिमांड झोन आहे एकवीस हजार आठशे पन्नासचे लेव्हल ठीक आहे मार्केट जर कंटिन्युअसली खाली आलं तर कुठपर्यंत येऊ शकतं ह्या लेवलपर्यंत आणि ह्या लेवलच्या खाली केलं तर मग मार्केट थोडंसं निगेटिव्ह होऊ शकते लक्षात घ्यायचं आहे मार्केटने इथून पण खाली जाण्याचा प्रयत्न केलेला होता मागे बघा तुम्ही चार्टवरती दिसेल तुम्हाला या ठिकाणी जेव्हा आपण इथे अशी एक लाईन ड्रॉ केली होती बघा तुम्हाला समजेल आणि इथे आपण म्हटलं होतं की मार्केट इथे हायर लोजचं फॉर्मेशन तयार करत वरती आहे इथं ब्रेकडाऊन देत आहे पण आपल्याला काही लेव्हल असतात ना त्यांना फॉलो करायचं असतं त्या लेवलच्या खाली मार्केट कंटिन्यू जात आहे का ते आपल्याला बघायचं असतं इथेच मार्केटने एक डोजी कॅन्डल बनवली होती आणि इथूनच एक रिव्हर्सल दिला होता समजलं हो ना त्यामुळे ही लेव्हल आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे एकवीस हजार आठशे पन्नासची लेवल याच्या खाली जर जात असेल मार्केट तर मग आपण म्हणू शकतो हो की आपलं मार्केट इथे निगेटिव्ह आहे तोपर्यंत निगेटिव्ह नाही मार्केटचा ट्रेंड अजून पण पॉझिटिव्ह आहे जेव्हा आपल्याला ट्रेंड रिव्हर्सलचं साईन दिसतं जेव्हा ट्रेंड रिव्हर्सलचा साईन आपल्याला दिसतं तेव्हा आपण म्हणत असतो की मार्केटचा ट्रेंड आता चेंज झाला ट्रेंड आपण ट्रेंडला फॉलो करायचं असतं पाच मिनिटांमध्ये जेव्हा आपण इंट्राडेमध्ये चार्टला बघत असतो मार्केटचा ट्रेंड कोणता हे ओळखू शकत नाही त्यासाठी तुम्हाला डेली टाईम फ्रेमवरती यावंच लागेल तुम्हाला बिग टाईम फ्रेमवरती यावं लागणार आणि त्या ठिकाणी मार्केटचा ट्रेंड बघावं लागणार की मार्केटवरती जात आहे की खाली जात आहे आत्ताचा ट्रेन बघितला आपला मार्केटचा तो अप ट्रेन चालू आहे पण इंट्राडेमध्ये गेलं तर तुम्ही म्हणणार हे अप ट्रेनमध्ये पण जात आहे डाऊन ट्रेनमध्ये येत आहे तिथं ग्लिच येत असतात तिथं नॉईज येत असतात पाच मिनिटांमध्ये जेवढं आपण छोट्या टाईम फ्रेममध्ये जातो तिथे चार्टमध्ये नॉईज येत असतात त्यामुळे आपल्याला डेली टाईम फ्रेमवरती बघायचं असतं तुम्ही जर इंटरनेट ट्रेडिंग करताय मग तुम्ही जायचं आहे पाच मिनिटांमध्ये ओवरऑल ट्रेंड बघायचं आहे डेली टाईम फ्रेमवरती आपण गेलं पाहिजे समजलं या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात ॲनालिसिस करताना या सर्व गोष्टी बघायच्या असतात आपल्याला मग आता उद्याच्या दिवशी मार्केटमध्ये कशी ॲक्टिव्हिटी होऊ शकते आज मार्केटमध्ये काय झालेलं होतं कोणत्याही महत्त्वाच्या लेवल निफ्टीमध्ये असणार आहे सपोर्ट रेजिस्टन्स ते आपल्याला बघायचं आहे पाच मिनिटांमध्ये तर मी पाच मिनिटांमध्ये निफ्टीचा चार्ट ओपन करतो तर सकाळी मार्केट गॅप ओपन झालं आणि सकाळचं मार्केट जे असतं ना त्यामध्ये व्हॉलेटिलिटी खूप असते हे प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत पण जाणार की सुरुवातीचे पंधरा वीस मिनिटे जे असतात मार्केटमध्ये मार्केट व्हॉलेटाईल असतो खूप मार्केटमध्ये अपसाईड डाऊन साईड मूव्ह येत असतात आपल्याला प्रॉपर एक ट्रेन पकडायचा असतो मार्केटचा आणि ट्रेन पकडून काम करायचं असतं जे पण इंटरडेमध्ये काम करतात ते शक्यतो ऑप्शन ट्रेडिंग करूच नका हे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत तर की ऑप्शन ट्रेडिंग करू नका हे ॲनालिसिस जे असतं ते अभ्यासासाठी आपण मार्केटचा ट्रेंड कसा पकडायचा मार्केट आपलं कुठे जाऊ शकतं त्यासाठी आपला हा व्हिडिओ असतो अभ्यासासाठी फक्त कोणी म्हणत असेल की हा व्हिडिओ बघून मी ट्राय करतो बाय सेलचा तर प्रयत्न पण करू नका तुम्ही अभ्यास करा फक्त सेम ॲनालिसिस तुम्ही स्टॉकमध्ये पण करू शकतात कोणताही स्टॉक घ्या एखाद्या कंपनीचा त्याचं ॲनालिसिस अशा पद्धतीने करू शकतात पहिलं बिग टाईम फ्रेममध्ये जा त्याचा ट्रेंड बघा त्यानंतर छोट्या टाईम फ्रेममध्ये या पाच मिनिटांमध्ये घे बघा पाच मिनिटांमध्ये बघा पंधरा मिनिटांमध्ये बघा जे तुम्हाला आवडतं ते टाईम फ्रेम त्यामध्ये बघा तुम्ही असं सेम ॲनालिसिस तुम्ही स्टॉकमध्ये पण करू शकतात पण कोणाला सल्ला नसणार की तुम्ही हे ऑप्शन ट्रेडिंग करा करू नका तर मार्केटमध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली मग सकाळच्या वेळेला मार्केट गॅबडन ओपन झाल्यानंतर बघा पहिल्या वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये मार्केट खाली गेलेलं होतं आणि एक महत्त्वाचा सपोर्ट जो होता तो पण मार्केटने ब्रेक केलेला होता बावीस हजार तीनशेची लेवल होती तो एक काय होता सपोर्ट होता त्या सपोर्टला मार्केटने ब्रेक केलेलं होतं हा सपोर्ट ब्रेक केल्यानंतर काही जण मग काय म्हणतात की मार्केट आता इथून ये खालीच येत आहे खालीच येत आहे खालीच येत आहे मी काय करतो पुट बाय करतो ते इथे पुटला बाय करतात ठीक आहे आणि थांबतात की मार्केट इथून खालीच जाणार पण जात नाही ते इथूनच काय करतं रिव्हर्सल देऊन टाकतं खूप जण असं करतात की ऑप्शन बाईंग करताना ते पुटला बाय करून टाकतात एखादा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर ताबडतोब आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे असतं ठीक आहे प्राईस तिथे रिटेस्ट करते का बॅक देते का त्याचं कंटिन्युएशन होतं का बघायचं काही जण इथे अग्रेसिव्ह जात असतात मग अग्रेसिव्ह जायचं असेल तर माझा स्टॉपलस पॉईंट कोणता असला पाहिजे तो पण बघायचा असतो अंदाजे ट्रेडिंग करून चालतच नाही ठीक आहे ना प्राईजला जर तुम्हाला ओळखायचं असतील सर्व गोष्टी बघाव्या लागतील तुम्हाला ठीक आहे ना त्या प्राईजचं कंटिन्युएशन त्या ठिकाणी आहे का त्यानंतर एक्झ्युकेशन करायचं असतं डायरेक्ट लिटरेड घेऊन फायदा नाही इथे काय करतात बहुतेक जण स्कॅल्पिंग करतात मग स्कॅल्पिंग करताना काय करायचं असतं तुमच्याजवळ हेवी क्वांटिटी असतात ऑप्शनमध्ये तुम्हाला पाच सहा पॉईंट मिळाले तुम्ही बाहेर पडणार एक्झिट होणार आहे पण एखाद्याच्या दोन चार क्वांटिटी असतील तो आहे थांबला मार्केट असं रिव्हर्सल देऊन टाकतं आणि त्यांच्या स्टॉपला शीट करून टाकतं एकतर ताबडतोब प्रॉफिट घेऊन बाहेर पडणे किंवा थोडासा लॉस होत असेल तो लॉस घेऊन बाहेर पडणे हे स्कॅल्पिंगमध्ये करावं लागतं ठीक आहे ना इथून काय केलं मार्केटने रिव्हर्सल दिलं आणि मग एक शार्प बाईंग या ठिकाणी आलेली होती बघा बॉटमपासून मार्केट चांगलं रिव्हर्स झालं या ठिकाणी डे हायपर्यंत येऊन पोहोचलं मग डे हायवरती जेव्हा मार्केट आलं इथं काय ॲक्टिव्हिटी झाली होती प्राईसची हे ओळखायचं असतं आपल्याला जेव्हा ही लेवल ब्रेक झाली मार्केट बघा थोडं कॉन्स्टेशनमध्ये गेलेलं होतं वीस ते पंचवीस मिनिटे बघा मार्केट इथे कॉन्स्फिटेशनमध्ये गेलेलं होतं आणि त्यानंतर मार्केटने पुन्हा ब्रेकआउट दिलेलं होतं म्हणजे प्राईज इथे वरती गेली रिटेस्ट केलं रिटेस्ट केल्यानंतर पुन्हा वरती गेली हा मोमेंटम चांगला होता मार्केटमध्ये मा बहुतेक जन काय करतात की इथे प्राईज जेव्हा येत असते खालून वरती येणारे तुम्हाला माहिती आहे प्राईजने इथे शंभर दीडशे पॉईंटच्या अपसाईडला मू दिलेला असतो बहुतेक जन काय करतात ना ताबडतोब इथे जात असतात ॲग्रेसिव्हली इथे आपण वाढ बघितली पैसे बहुतेक वेळेला काय होतं ना हा मूव जो असतो याच्यामध्ये काही जण ब्रेकआउटमध्ये जातात आणि प्राईज तिथे फॉल्स ब्रेकआउट देऊन खाली होऊन जात असते म्हणजे त्यांचा होत असतो इथे स्टॉपलास हिट शंभर रेडॉईंटचा या ठिकाणी मोमेंटम देते प्राईज तरी ते प्राईजने थोडा वेळ घालवला पाहिजे थोडंसं रिट्रेसमेंट किंवा कॉन्सुटेशन प्राईजने थोडंसं रिट्रेसमेंट या ठिकाणी दिलं पाहिजे किंवा कॉन्सुल्टेशन आणि ते मिळालं आपल्याला या ठिकाणी पाच दहा पंधरा वीस पंचवीस मिनटं आपल्याला या ठिकाणी कॉन्सुल्टेशन बघायला मिळालं म्हणजे एक प्रकारे प्राईजने इथे रिटेस्ट केलं आणि नंतर पुन्हा या ठिकाणी कंटिन्युएशन झालेलं होतं मग या ठिकाणी आपल्यासाठी संधी असतात आपला रिस्क रिवॉर्ड आपल्या फेवरमध्ये असतो इथे आणि इंट्राडेमध्ये काम करायचं तर रिस्क रिवॉर्डनुसार करायचं नाहीतर इंट्राडे असं असतं मित्रांनो की प्रत्येकजण इथे पैसा बनवायला जातो की मला फक्त मला आजच्याच दिवशी पैसा बनवायचा आहे आजच्या दिवशी पैसा घेऊनच बाहेर पडायचं पण मार्केट पैसा देत नाही तुमचा पैसा इंट्राडेमध्ये घेऊन जातं त्यामुळे बहुतेक जण या ठिकाणी सक्सेस नाही इंट्राडेमध्ये तिथे आपल्याला रिस्क रिवॉर्डनुसार काम करावं लागतं की एवढा माझा लॉस असणार मला प्रॉफिट किती मिळू शकतं या गोष्टी मार्केटमध्ये बघायच्या असतात तेव्हाच आपण त्यामध्ये सक्सेस होऊ शकतो नाहीतर होत नाही समजलं ना मग हा मूव मार्केटमध्ये येते चांगला आला आणि मार्केट, मार्केट जाऊन पोहोचलं बावीस हजार चारशे अठरापर्यंत ही लेवल पण काय होती एक रेजिस्टन्स आणि तिथून मग ताबडतोब आपल्याला एक सेलिंग बघायला मिळाली आणि नंतर जो रेजिस्टन्स असतो कशा प्रकारे सपोर्टचं काम करत असतो त्याचं पण एक चांगलं उदाहरण आहे बघा इथे ही लेवल समजेल तुम्हाला येथे प्राईजने काय केलं रिटेस्ट केलं कंटिन्युअसली वरती गेली खाली आली बरोबर इथे सपोर्ट घेतला म्हणजे हा जो रेजिस्टन्स होता पहिला नंतर सपोर्टचं काम करत होतं इथे ही लेवल जी होती सपोर्टचं काम करत होती इथे नंतर मार्केट आपल्या थोड्या वेळ इथे काय साईडवेज होताना दिसलं हा जो एक झोन दिसतो ना तुम्हाला मार्केट इथं काय साईडवेज होताना दिसलं नंतर या सपोर्टला पण ब्रेक केलं मार्केटने पुन्हा पुन्हा या ठिकाणी कन्सल्टेशनमध्ये गेलं म्हणजे प्राईजची ॲक्टिव्हिटी कशी होते बघा ब्रेकडाऊन देतं एका लेवलला आणि वेळ घालवतं ब्रेकडाऊन देतं वेळ घालवतं ब्रेकआउट देतं वेळ घालवतं मग इथे ऑप्शन बाहेर जे असतात ना त्यांच्यासाठी काय असतं की का ते होल्ड करणार एखाद्या ऑप्शनला मग होल्ड केलं की काय होत असते त्यांनी ऑप्शनला होल्ड केलं की काय होत असतो तिथं डिके होत असतो तुम्ही जे प्रीमियम बाय करतात त्यामध्ये असलेली टाईम व्हॅल्यू जी असते ना ती डिके होत असते मग ती डिके झाल्यावर ते तुम्हाला लॉस दिसायला लागतो जे होल्ड करतात ते आता अचानक जर डाऊन साईडला मूव आला पुन्हा तर तुम्ही प्रॉफिटमध्ये येत असतात पण जेवढ्या वेळेस मार्केट शेअेज राहणार तिथं काय टाईम व्हॅल्यू डिके होत राहणार तुम्हाला लॉस होणार या गोष्टी मार्केटमध्ये होत असतात त्यामुळे ऑप्शन बाईंगसाठी कसं पाहिजे ऑप्शन बाईंगच अशा ठिकाणी करायची असते आपण की आपल्याला ताबडतो प्रॉफिट मिळालं पाहिजे आणि त्यातून बाहेर पण झालं पाहिजे आपण थांबून फायदा नसतो थांबल्यावरती फायदा कोणाचा ऑप्शन सेलरचा असतो की मार्केट जर साईडवेज होत असेल ना तर फायदा कोणाचा ऑप्शन सेलरचा होत असतो हे थोड्या वेळ मार्केट थांबलं पण प्राइजेक्शन बरोबर ते खाली झालेलं होतं नंतर पुन्हा इथे पुलबॅक दिला मार्केट पुन्हा खाली होऊन पोहोचलं डेलो पर्यंत इथे वेळ घालवला मार्केटने वेळ घालवला त्यानंतर ब्रेकडाऊन दिला पुन्हा इथे साईडवेज झालं पुन्हा ब्रेकडाऊन दिला पूर्ण मार्केट खाली होऊन गेला अशा प्रकारची निगेटिव्ह प्रायजेक्शन या ठिकाणी मार्केटमध्ये बनलेली होती आणि हे निगेटिव्ह स्ट्रक्चरवर तुम्हाला ओळखायचं असतं प्रत्येक व्यक्ती मार्केटमध्ये येते आणि ऑप्शन बाईंग करण्याचा प्रयत्न करते मित्रांनो हे लक्षात ठेवायचं की तुम्हाला प्रत्येक दिवसालाच ऑप्शन बाईंगचा ट्रेड मिळेल असं पण नाही आहे तुम्ही ऑप्शन बाईंग जे करतात ना त्यामध्ये खूप पैसा घालवतात ऑप्शन बायरचे कधी फेवरमध्ये मार्केट नसतंच आणि ऑप्शन बाईंगमध्ये बहुतेक जण सक्सेस पण होत नाही तुम्हाला एक दोन दिवस फक्त प्रॉफिट दिसतो पण एक दिवस मार्केटमध्ये असा येतं असतो की मार्केट तुमचं पूर्ण घेऊन जातं पैसा मार्केट तुमचं पूर्ण पैसे घेऊन जात असतं त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्हाला संधी वाटतात ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की मार्केटमध्ये मोमेंटम येऊ शकतो त्याच जागेवरती ऑप्शन बाईंग केली पाहिजे नाहीतर ऑप्शन नाहीतर ऑप्शन बाईंगला टाळलं पाहिजे मित्रांनो ही ऑप्शन असं सेगमेंट असतं याच्यामध्ये सक्सेस रेशिओ फार कमी असतो आणि हे मी तुम्हाला डेली सांगत जाणार ऑप्शन ट्रेडिंग असं असतं की इथे सक्सेस रेशो कमी असतो इथे सक्सेस खूप कमी जण होत असतात ज्या ठिकाणी सक्सेस होणार आहे ना तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे समजलं ना आणि ऑप्शन बाईंग करायचीच तर मोमेंटमला तुम्हाला पकडता आलं पाहिजे जो मोमेंटमला पकडतो असतो असा मोमेंटम ज्या ठिकाणी मोमेंटम येणार आहे त्या मोमेंटमला पकडतो तो, तो पैसा पण होतो मग ऑप्शन बाईंगमध्ये मग त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागते संयम ठेवावा लागतो घाई करून चालत नाही असं नाही की मी आज मार्केटमध्ये आलेलो तर मला आजच्या दिवशी पैसा बनवायचा काही वेळेला तुम्हाला कंटिन्युअस आठ ते दहा दिवस पण ट्रेड मिळू शकत नाही मग तेवढं तुम्हाला थांबता आलं पाहिजे तर तुमचा पैसा बनेल समजलं या गोष्टी ट्रेडिंग करताना लक्षात ठेवायच्या असतात मग आता उद्याच्या दिवशी मार्केटमध्ये काय होऊ शकतं कोणत्या लेवल ब्रेक केलं तर मार्केट वरती जाऊ शकतं कोणता सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केट खाली येऊ शकतं ते आपल्याला या ठिकाणी आता बघायचं आहे आता आपण पहिले फ्लॅटमध्ये बघूया की फ्लॅट ओपन झाला मार्केट तर काय होऊ शकतं आता मार्केटसाठी रेजिस्टन्स जो बनणार मार्केटला आता वरती जायचं आहे तर ज्या लेवल सपोर्ट होतं त्या लेवल काय बनणार रेजिस्टन्स तर या ठिकाणी रजिस्टन जो बनणार पहिला बावीस हजार तीनशे ही लेवल जे असणार आहे बावीस हजार तीनशे ही लेवल जे असणार मार्केटसाठी एक रजिस्टन्स बनणार आता मार्केटला जर इथून वरती जायचं असेल तर काय करावं लागेल बावीस हजार तीनशेला क्रॉस करावं लागेल फ्लॅट ओपन झालं इथे मार्केटने वेळ घालवला गा। तर अजून चांगलं जेवढा मार्केट एका रेंजच्या दरम्यान वेळ घालवत असेल आणि इथून जर ब्रेकआउट देत असेल बॉटमला तर ही एक चांगली संधी असते मग इथे इथून मार्केट वरती जाऊ शकतं डायरेक्ट कुठपर्यंत जाऊ शकतं मग बावीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास हा एक दुसरा रेजिस्टन्स मार्केटसाठी असणार इथून मार्केट मग कंटिन्युअसली आपल्याला वरती जाताना देऊ शकते एक रिव्हर्सल देऊ शकतो इथून डेली टाईम फ्रेममध्ये पण तुम्हाला दाखवलं की तिथे मार्केट सपोर्टला आहे इथून मार्केट काय थांबून बाउन्स पण देऊ शकतं एक कारण की ते एक सपोर्ट लेवल आहे तिथे मार्केटमध्ये बाईंग येऊ शकते आणि हे जे स्ट्रक्चर बनत येते तुम्हाला दिसतंय हे लो राईजचं फॉर्मेशन इथं मार्केटमध्ये बनत होतं हे लो राईज बनत होते मग मार्केटला काय करावं लागेल जेव्हा आपण रिव्हर्सल द्यायचा असतो आपले लोअर राईस जे असतात ना त्यांना ब्रेक करावं लागतं ही जे स्विंग हाय असतात हे स्विंग हाय मार्केटसाठी काय बनत जातात रेजिस्टन्स बनत जातात बावीस हजार तीनशे पन्नास ही लेवल असणार ही क्रॉस करावी लागणार आहे ती क्रॉस केली की मग आपल्याला एक रिव्हर्सलचं साईन इथे पाच मिनिटांमध्ये बघायला मिळणार समजलं ना हे आपण पाच मिनिटांमध्ये ॲनालिसिस करतो आहे म्हणजे ही लेवल आपल्याला बघायचं आहे इथे बघायचं आहे आपल्याला प्राईज इथून ब्रेकआउट देऊन जात आहे कवरती कंटिन्युएशन आहे का म्हणजेच आपल्याला ट्रेंडला फॉलो करायचं असतं इथे मार्केटचा ट्रेंड आपल्याला बघायचा असतो प्राईज इथे हायर लोज बनवत जात आहे का जसं मार्केट इथे काय करते लोअर हाईज लोअर लोज बनवते आपले लो, लो जे आहे मार्केट इथं काय ब्रेक करत चाललेलं होतं इथे लो ब्रेक करत चाललेलं होतं आता इथे हाय ब्रेक करत आहे का मार्केट बघायचं असतं त्यानुसार आपण मार्केटमध्ये लॉंग गेलो पाहिजे मग आपली लॉंगची पोजिशन जी बनत असते ना मग बावीस हजार तीनशेवरती वरती इथे आपण प्लॅन करू शकतो प्राईज इथे ब्रेकआउट देऊन थांबते का तिथे रिटेस्ट करते का त्या सर्व गोष्टी बघून आपण इथे प्लॅन करू शकतो बावीस हजार तीनशेच्या वरती आपलं टार्गेट कुठपर्यंत असलं पाहिजे पहिले बावीस हजार तीनशे पन्नासपर्यंत आणि दुसरं टार्गेट जे आहे जवळजवळ बावीस हजार चारशे या लेवलपर्यंत मग मार्केट जाऊ शकतो चाळीस पन्नास पहिने जर मार्केट गॅप ओपन झालं तर आपल्यासाठी हाच रेजिस्टन्स येणार आहे बावीस हजार तीनशे पन्नासचा जो पहिला सपोर्टचं काम करत होता आज बघा इथे पण प्राईजने रिटेस्ट केलं होतं बघा इथे प्रत्येक वेळेला जायची प्राईज इथे आणि इथून पुन्हा खाली आली इथेच प्राईजचं काय यायचं रिजेक्शन यायचं मग बघायचं आहे प्राईस ह्या लेवलला ब्रेक करून वरती जाते का ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करते का बघायचं तोपर्यंत तर आपला कोणताही ट्रेड इथे बनत नसतो बहुतेक जण काय करतात ना अप झालं म्हणजे ते वरतीच जाणार किंवा गॅपडाऊन ओपन झालं म्हणजे ते खालीच जाणार ते आशेने फसतात जसं आजचं मार्केट होतं गॅपडाऊन ओपन झालं थोडं खाली गेलं पण त्या मार्केटने बहुस घेतला पुन्हा बॉटमपासूनच बाईंग झाली त्याच्यामध्ये मग इथे पण तसंच होत असतं की मार्केट जर गॅपअप झालं ना पण थोडं वरती जाताना ते पन आशा सेल आणि वरतून ते शॉर्ट पण होत असतं समजलं ना अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये होत असते सेल ऑन राईज आपण त्याला म्हणतो ठीक आहे मार्केट थोडं वरती गेलं की मार्केटला पुन्हा शॉर्ट केलं जातं आणि मार्केट पुन्हा खाली येत असतं मग ह्या ज्या रेजिस्टन्स लेवल असतात ना आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात बघायचं आहे मग तिथे आपण छोटी सिरीज घेऊन इथे लॉंग जाऊ शकतो मार्केटमध्ये आपलं टार्गेट जे असलं पाहिजे चाळीस ते पन्नास पॉईंटची इथून असलं पाहिजे चाळीस ते पन्नास पॉईंट येणारे हडल पन ताप लेला। जरी थे पन जे असतात ते पण बघायचे असतात आपल्याला की मी जर इथे एवढी रिस घेतोय तर मला टार्गेट किती मिळू शकतं ते पण आपण मार्केटमध्ये नक्की बघितलं पाहिजे प्राईज जरी ते फ्लॅट ओपन झाले आणि प्राईजने पुन्हा जर या सपोर्टला ब्रेक केलं तर प्राईजचं ह्या ठिकाणी कंटिन्युएशन होऊ शकतं कंटिन्युएशन होणं म्हणजे काय आज जे मार्केट होतं बघा टॉपला गेलं तिथे हाय बनवला पुन्हा खाली आलं हे जे फॉर्मेशन बनत गेलं प्राईजचं लोअर हाय लोअर लोचचं बनत गेलं तर याचंच इथे कंटिन्युएशन होऊ शकतं म्हणजेच काय डाऊन ट्रेंड मार्केट आपल्या डाऊन ट्रेंडला या ठिकाणी कंटिन्यू करू शकतं त्यालाच आपण म्हणतो ट्रेंड कंटिन्युएशन मग लेवल कोणती आपल्यासाठी महत्त्वाची असणार बावीस हजार दोनशे पन्नासची या लेवल खाली बघायचं प्राईजची काय ॲक्टिव्हिटी होते त्यानुसार मग आपण कुठसाठी प्लॅन करू शकतो इथे आपलं टार्गेट कुठपर्यंत असलं पाहिजे बावीस, बावीस हजार एकशे ऐंशी ते बावीस हजार एकशे नव्वद या लेवलपर्यंत आपलं टार्गेट असलं पाहिजे इथे म्हणजे इंडेक्समध्ये पन्नास ते सत्तर पॉईंट इंडेक्समध्ये आपण पन्नास ते सत्तर पॉईंटसाठी या ठिकाणी ट्रेड घेऊ शकतो मोमेंटम फास्ट मिळू शकतो इथे लक्षात घ्यायचं आहे मार्केट जेव्हा एका सपोर्ट लेवलला असतं तिथे वेळ घालवते समजा आणि तो सपोर्ट जेव्हा ब्रेक होत असतो ना तिथे आपल्याला मिळत असतो मोमेंटम काही वेळेला एक कॅन्डल मोठं प्रॉफिट देऊन जात असते तुम्हाला फक्त प्राईस समजली पाहिजे सर्व काही असताना प्राईजवरती असतं प्राईज ॲक्शन तुम्हाला समजली तर तुम्ही एका कॅन्डलमध्ये मोठं प्रॉफिट घेऊन बाहेर पडू शकतात आता तुम्हाला दिसते ही मोठी कॅन्डल ही मोठी कॅन्डल दिसते तुम्हाला जरी ते प्राइजेक्शन समजते माझं स्टॉपलसचा पॉईंट मला जर समजतो आहे तर तुम्ही ह्या एका कॅन्डलमध्ये प्रॉफिट मिळू शकतात मोमेंटम असतो ना मोमेंटमला कॅच करायचं आहे तो मोमेंटम जर तुम्हाला एका कॅन्डलमध्ये मिळत असेल तुम्हाला एक स्टॉपलसचा छोटासा पॉईंट सापडतो आहे मार्केटमध्ये मा तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊ शकतात परफेक्ट जाऊ शकतात छोटी रिस्क असते स्टॉपलस मोठं नाही आहे जायला की ते आपलं छोटं आहे जाणार तर आहेच लॉस तर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये होणारच जायला आपल्याजवळ जा छोटा आहे पण यायला जास्त आहे अशा गोष्टी मार्केटमध्ये ओळखायचं आहे त्यासाठी ऑब्झर्वेशन करायचं आहे चार्टवरती चार्टवरती ऑब्झर्वेशन फार महत्त्वाचं असतं मित्रांनो जो चार्टला ओळखतो चांगल्या प्रकारे प्राईजला ओळखतो त्याचा सक्सेस रेशिओ चांगला असतो मार्केटमध्ये हा सपोर्ट जरी इथे ब्रेक झाला तर मोमेंटम फास्ट मिळू शकतो आणि जेव्हा आपण ट्रेड घेत असता स्टॉपलासचा वापर करायचा स्टॉकमध्ये काम करा किंवा तुम्ही इंडेक्समध्ये काम करा कोणत्याही ठिकाणी काम करा स्टॉपलॉस लावलाच पाहिजे मनात कधी स्टॉपलस पकडायचा नसतो ज्या नवीन व्यक्ती असतात ना त्यांना बद्दल पण माहिती नसते तर तुम्ही माहिती करून घ्या युट्यूबवरती अनेक व्हिडिओ असतात स्टॉपलॉसचे ते बघत चला शिकून घ्या लॉस काय असतो जर तुम्ही इंटरडेमध्ये काम करताय लॉस आपण लावलं पाहिजे आपल्या रिस्कला आपण मॅनेज केलं पाहिजे समजलं ना मनामध्ये लॉस पकडून चालत नाही की मला फक्त एखाद्या स्टॉकमध्ये पाचशे रुपयांचा लॉस घ्यायचा आहे तुम्ही बघत बसाल मार्केट खाली येत आहे खाली येत आहे हा पाचशे रुपयांचा लॉस तुमचा दोन हजार पण होऊ शकतो आणि तीन हजार पण होऊ शकतो मग एवढा मोठा लॉस घेण्यात मजा नसते मित्रांनो ठीक आहे ना छोटा लॉस कट करून टाकायचा असतो ट्रेड समजलं पण स्टॉप लगचा वापर नक्की करायचा आहे तर माझ्या मते तुम्हाला सर्वांना निपट्टीमध्ये महत्त्वाचे लेवल समजलेले असतील की कोणती लेवल ब्रेक केली तर मार्केटवरती जाऊ शकता कोणता सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट खाली येऊ शकतं हे ये तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असेल आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद